नेहमीच आपल्या विधानांमुळे चर्चेत असलेल्या लेखिका शोभा डे या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. बाळासाहेबांच्या स्मारकाला मिळालेल्या निधीविषयी त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त ट्विट केलं आहे. स्मारक बांधण्यापेक्षा शाळा किंवा हॉस्पिटल उभारा. त्यांच्या या ट्विटला सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पाहूयात ही बातमी. 100 कोटी स्मारकापेक्षा शाळा आणि रुग्णालय बांधावे. शोभा डे यांच्या या प्रश्नावर सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी उत्तर देताना म्हटलंय की शेवटी जी मागणी सर्वसामान्यांची आहे त्या मागणीकडे लक्ष दिले पाहिजे की न्याय, असा सवाल सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी उपस्थित केला. बाळासाहेबांचं स्मारक व्हावं अशी अख्ख्या महाराष्ट्राची इच्छा आहे, त्यामुळेच त्या इच्छेला धरूनच राज्य सरकारने अपील केलं असल्याचं बडोले यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रावर या आर्थिक वर्षाअखेर 5 लाख कोटींच्या आसपास कर्जाचा बोजा जाईल. क्रिसिल या पतमानांकन संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. याच प्रश्नावर सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी म्हटलंय की महाराष्ट्र आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, देशातील सर्वाधिक प्रगतशील राज्य असल्याचं सामाजिक न्यायमंत्री बडोले यांनी म्हटलंय. देशात सर्वात जास्त रेव्हेन्यू महाराष्ट्रातूनच देते असा दावा बडोले यांनी केला. 5 लाख कर्ज जरी झालेलं असलं तरी देखील महाराष्ट्र काही डबघाईत गेलेला नाही, त्याच्यामुळे तो काही विषय नसल्याचं बडोले यांनी म्हटलंय. महाराष्ट्र हे आपला सगळ्यांना माहित आहे की देशातलं सर्वाधिक प्रगतीशील राज्य आहे, देशात सर्वात जास्त रेव्हेन्यू महाराष्ट्रातूनच देते, त्याच्यामुळे 5 लाख कर्ज जरी झालेला जरी असला तरी महाराष्ट्र काही डबघाईत गेलेला नाही आहे, त्याच्यामुळे.